लग्नाला 7 वर्ष होऊनही मूल बाळ होत नव्हतं, त्यामुळे जेजुरीच्या एमआयडीसी भागातून एका 1.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. सागर पांडुरंग खरात असं या अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव असून याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत. लग्नाला 7 वर्ष होऊनही आपल्याला मूल बाळ होत नव्हतं, समाजात आपल्याला नावं ठेवली जात होती म्हणून आपण मुलीचं अपहरण केलंय अशी कबुली आरोपीनं दिलीये. मे महिन्यातील 31 तारखेला सागर पांडुरंग खरात या आरोपीनं जेजुरी परिसरात राहणाऱ्या सुरेखा विनोद भैसारे यांची 1.5 वर्षांची मुलगी जान्हवीचं अपहरण करून कोळवाडी परिसरात ठेवलं होतं. अथक प्रयत्न करूनही अपहरण करता पोलिसांना सापडत नव्हता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि शुक्रवारी सायंकाळी त्याला हडपसर परिसरातून अटक करून जान्हवीची सुखरूप सुटका केलीये. चिमुरडीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आलं असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. जान्हवी विनोद भैसारे ही 1.5 वर्षाची मुलगी पळून नेले, अज्ञातेश्माने पळून नेल्याबाबत 31 मे रोजी गुन्हा दाखल झालेला होता. त्याचा तपास जेजुरी पोलीस स्टेशन व समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण हे करत होते. अनेक दिवस शोध घेऊनही यामधील मुलीचा व आरोपीविषयी काही ठोस माहिती मिळवली नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेचे स्टाफला यातील आरोपीच्या CCTV फुटेजवरून गोपनीय माहिती प्राप्त झाली व आरोपी हा हडपसर परिसरात असल्याचे समजल्याने आज रोजी सापळा लावून त्यास कोलवडी येथे अटक करून ताब्यात घेतली असता त्यांनी 7 वर्ष होऊन लग्नाला होऊनही मला मूलबाळ होत नसल्याने व सदरची मुलगी मी जेजुरीशी शांतीत पाहून मला ते आवडल्याने तिला मी पळवून नेलं आणि तिला मी माझ्या घरी ठेवलं असं सांगितल्याने सदरची मुलगी आम्ही ताब्यात घेऊन तिच्या आईच्या ताब्यात दिलेली आहे.